नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी सर्वांच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण दिवस असतो तो दिवस म्हणजे आपला वाढदिवस असतो भगवंताच्या कृपेने आपण या जगात पहिला श्वास घेतला तो दिवस म्हणजे आपला वाढदिवस असतो आपण वाढदिवस आनंदाने साजरा करतो पण तो वाढदिवस शास्त्राप्रमाणे कसा साजरा करावा वाढदिवस साजरा करण्याचे नियम कोणकोणते कौन आहेत तसेच वाढदिवसा दिवशी कुठल्या पाच गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजेत वाढदिवसा दिवशी कुठल्या कुठल्या अयोग्य गोष्टी चुकूनही करायच्या नसतात वाढदिवसा दिवशी कुठल्या मंत्राचा जाप करावा या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या लाल बटनला क्लिक करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम आपण वाढदिवसादिवशी काय काय चुका करतो ते पाहूयात तर मंडळी आपण वाढदिवसादिवशी केक आणतो त्यावर मेणबत्ती लावतो मेणबत्तीला फुंकर मारून विजवतो व केकला सुरेने कापतो त्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात तर मंडळी भारतीय संस्कृतीनुसार दिवा लावणे हे शुभ मानलं जातं दिवा विजवणे नाही तर मंडळी कुठल्याही शुभप्रसंगी दिवा विजणे हे खूप अशुभ मानलं जातं आपण तर तो दिवा आपल्या हाताने विजवतोय हे कितपत योग्य आहे आपल्या संस्कृतीनुसार ज्योत से ज्योत जगातेचे चलो असं म्हटलं जातं व आपणच आपल्या मुलांना दिव्याला फुंकर मारायला सांगतो हे योग्य नाही तर मंडळी आपण देवांची आरती करतो त्यानंतर लगेच दिवा विजवतो का शुभ कार्यात किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण दिवा लावतो प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात दिवा लावल्याशिवाय होत नाही पण आपण तर वाढदिवसादिवशी दिवे विजवत आहोत ही आपली संस्कृती नाही मान्य आहे काळानुसार बदललं पाहिजे नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत पण आपल्या धर्माला शास्त्राला रीतिरिवाजाला विसरून नाही तर मंडळी आपली भारतीय संस्कृती आहे ना ती खूप परिपूर्ण व पवित्र आहे दुसऱ्यांचे अनुकरण करून आपल्या संस्कृतीचे आचार विचार विसरू नका तसेच आपण केकला सुरीने कापतो आपल्या धर्मानुसार अन्नाला शस्त्राने कापणे हे सुद्धा खूप अशुभ मानलं जातं मुलांची आवड असते मुलं सगळ्यांचीच लाडकी असतात मुलांच्या खुशीसाठी केक आणावा पण सुरीने कापणे हे टाळलं पाहिजे वर्षातून एकदा येणारा व आयुष्यवंत होण्याचा हा दिवस या दिवशी अशा अशुभ गोष्टी करणे टाळलं पाहिजे म्हणजे आपण हिंदू धर्म पंचांगानुसार आपल्या ऋषीमुनींने जे शास्त्रात सांगितले आहेत त्याप्रमाणे वाढदिवस साजरा केला पाहिजे तर मंडळी वाढदिवस हा शक्यतो तिथीनुसार साजरा करावा पण आजकाल तारखेप्रमाणे वाढदिवस साजरा केला जातो हरकत नाही तर मंडळी वाढदिवसादिवशी लवकर उठावे डोळे उघडण्याआधी गणपतीचे स्मरण करूनच डोळे उघडले पाहिजे नंतर दोन्ही हाताचे दर्शन करून धरणी मातेचेही दर्शन घ्यावे नंतर ज्यांचा वाढदिवस आहे ते लहान असो किंवा मोठे त्यांना अभ्यंग स्नान व सचेल स्नान घालावे अभ्यंग स्नान म्हणजे अंगाला सुवासिक तेल लावून स्नान करणे म्हणजे अभ्यंग स्नान होय सचेल स्नान म्हणजे वाढदिवसादिवशी ज्या कपड्यावर आपण आंघोळ करतो ते कपडे पुन्हा न वापरता गरजू लोकांना दान करावे याला सचेल स्नान म्हणतात त्यानंतर देवाऱ्यामधील आपल्या इष्टदेवांचे दर्शन घेऊन आपल्या आईवडिलांचेही दर्शन घ्यावे तर मंडळी आपण आपल्या मुलांना समजावलं पाहिजे की वाढदिवसाचा अर्थ व त्याचे महत्त्व काय आहे त्यामुळे आपले मुलंसुद्धा आपली संस्कृती कशी आहे हे, हे समजून घेतील तर मंडळी वाढदिवस म्हणजे ज्या दिवशी आपण या जगात भगवंताच्या कृपेने पहिला श्वास घेतला तो दिवस आपल्यासाठी एखाद्या सणापेक्षा कमी नसतो वाढदिवस लहानांचा असो किंवा मोठ्यांचा वाढदिवस शास्त्रशुद्ध पद्धतीने साजरा केला पाहिजे व मंदिरात देवदर्शनासाठी गेलंच पाहिजे तर मंडळी वाढदिवसादिवशी मंदिरामध्ये जावे व देवाला नमस्कार करून म्हणावे हे, हे देवा तू दिलेल्या या जीवनाबद्दल तुझे खूप खूप आभार निरोगी व सुखी आयुष्याची कामना करावी तर मंडळी वाढदिवसादिवशी मंदिरामध्ये नारळ फोडावे व एखादा गोड पदार्थ ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या हाताने प्रसाद वाटावा तर मंडळी जन्मदिवसादिवशी दान करणे खूप श्रेष्ठ मानलं जातं वाढदिवसादिवशी अनाथालय अनाथ आश्रम मंदिराच्या समोर असणारे किंवा गरीब लोकांना दान द्यावे असं केल्यामुळे वर्षभर हे पुण्य आपल्या गाठीशी राहतं हे लक्षात असू द्या कारण ज्यांच्याजवळ सर्व काही आहे त्यांना काहीही देऊन फायदा नसतो ज्यांच्याजवळ काहीच नाही त्यांना काहीतरी दान देणे उपयोगाची वस्तू देणे त्यामुळे त्यांचा जो आशीर्वाद आपल्याला लागतो ना तो खूप श्रेष्ठ असतो व तो, तो आशीर्वाद आपल्या जीवनात खूप उपयोगी पडतो कारण मंडळी पुण्याचं काम केलेलं कधीही वाया जात नाही हे दानपुण्य आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी करणे खूप शुभ मानलं जातं तर मंडळी लहान मुलं असो किंवा मोठे आपण वाढदिवस साजरा करतो पण वाढदिवसादिवशी प्रत्येकाने हे पाच गोष्टी केल्याच पाहिजे तरच शास्त्रशुद्ध पद्धतीने वाढदिवस साजरा केला असे म्हणता येईल पहिली गोष्ट आहे जी आपल्या वाढदिवसादिवशी आपल्याला करायची आहे ती म्हणजे सकाळी स्नान करते वेळी अंगाला तेल लावावे व आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकावे व आंघोळ करावी दुसरी गोष्ट आहे देवांच्या वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडावेत त्यामुळे आयुष्य विद्या बल व यशाची सदैव प्राप्ती होते असं म्हटलं जातं व माता पिताच्या चरणातच तीर्थ आहे तर मंडळी वाढदिवसाच्या दिवशी घरामध्ये पूजा घालावी हा नियमच बनवला पाहिजे की वाढदिवसाच्या दिवशी घरामध्ये पूजा घातली पाहिजे तर मंडळी वाढदिवसा दिवशी सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपल्या जन्मपत्रिकेची पूजा केली पाहिजे जन्मपत्रिकेचे हळदी कुंकू अक्षदा पुष्प व प्रसाद अर्पण करून पूजा करावी जन्मपत्रिका नसेल तर एका कागदावर आपली जन्मतारीख व आपलं नाव लिहून त्याची पूजा करावी असं केल्यामुळे आपले ग्रह अनुकूल होण्यास मदत होते तर मंडळी पुढची गोष्ट आहे की ती वाढदिवसादिवशी आवर्जून करावी वाढदिवसादिवशी सूर्याला जल अर्पण करावे मोठे तर सहज सूर्याला जल अर्पण करू शकतात पण लहानांना ते शक्य नसतं त्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी त्यांना जल अर्पण करण्यास मदत करावी कारण पृथ्वीवरील साक्षात व आपल्याला दिसणारे देवता म्हणजे सूर्यदेव आहेत त्यांना जल अर्पण केल्यामुळे आपलं भाग्य सूर्यासमान चमकेल यात शंका नाही तर मंडळी पुढची गोष्ट आहे की ती वाढदिवसा दिवशी केली पाहिजे वाढदिवसाच्या दिवशी आपण जेवढ्या वर्षाचे झालोत तेवढे पिठाचे दिवे तयार करावे महादेवाच्या मंदिरात ते दिवे प्रज्वलित करावे आपल्या वाढदिवसा दिवशी शिवमंदिरात आपण जेवढ्या वयाचे झालोत तेवढे दिवे प्रज्वलित केल्यामुळे आयुष्यात वृद्धी होते असं शास्त्र सांगतं म्हणून वाढदिवसा दिवशी मेनबत्ती दिवे विझवणे हे योग्य नाही दिव्याचा प्रकाश आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे अंधकार नाही तसेच वाढदिवसाच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जाप करावा वाढदिवसादिवशी महामृत्युंजय मंत्राचा जाप केल्यामुळे आयुष्य चांगलं लाभायला मदत होते व शैक्षणिक वस्तू दान केल्यामुळे ज्ञानात वृद्धी होते त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी शैक्षणिक वस्तू दान करावी पुढची गोष्ट आहे की ती वाढदिवसादिवशी केली पाहिजे वाढदिवसा दिवशी एक झाड लावलं पाहिजे कारण ते झाड जसं जसं वाढेल तसं तसं आपलं आयुष्य प्रगती व वा उन्नती वाढत जाईल तर मंडळी वाढदिवसाच्या दिवशी कुठल्या गोष्टी चुकूनही करायच्या नसतात त्याबद्दल चर्चा करूयात वाढदिवसाच्या दिवशी नखं कापणे केस कापणे अशुद्ध अन्न ग्रहण करणे मोठे असतील तर दाढी करणे टाळलं पाहिजे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या लाल बटनला क्लिक करा व बाजूला जो बेलायकन दिलेला आहे त्याला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचते